जुन्नर तालुक्यातील माझ्या तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींना मी कळकळीची विनंती करत आहे. आपण पाहतो की उभ्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षीचा पर्जन्यमान अतिशय कमी झालं. जो काय उपयुक्त पाणी आपल्याला धरणामध्ये मिळालं त्याचं पुरेपूर नियोजन करण्यामध्ये आपण माझ्या माहितीप्रमाणे तर यशस्वी झालेलो आहोत. आता उन्हाळा चालू आहे, आपण अंतिम टप्प्यामध्ये मेची 15 तारखेपर्यंत आपण सर्वांनी व्यवस्थित पाणी वाटून घेतलेलं आहे. खरं तर प्रशासनाची तालेवरची कसरत आणि माझाही अनेक वेळा संघर्ष झाला. ज्या ठिकाणी मला असं वाटतं की संघर्ष करायला मी कमी पडतोय त्या ठिकाणी मी बऱ्याच वेळेला आपल्या सर्वांना एकत्र येण्याची भूमिका सुद्धा मांडली. आज आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. पिंपळगाव जोग्याचं रोटेशन अंतिम टप्प्यामध्ये उद्याच्या 4 दिवसामध्ये संपणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जेवढं पाणी लागतं, जनावरांसाठी लागतं, ते पाणी पिंपळगावमध्ये राहणार आहे. येडगावमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाणी राहणार आहे. येडगावच्या स्थितीतल्या सर्व शेतकऱ्यांनी काळजी करायचं काही कारण नाही. माझा शब्द मी त्यांना दिलेला आहे. राहिला विषय मानेडोचा. मानेडोला आता विनंती आली खरं तर मला मंत्री मोदी यांची आली, कलेक्टर साहेबांची आली आणि विशेषतने या पुणे विभागाचे नेते म्हणावं लागेल किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांनी अनेक वर्ष आपला कारभार केला त्या आधारे दिलीपराव वळसे पाटलांनी सुद्धा प्रशासनाशी विनंती केली की माझ्या आंबेगाव तालुक्याला लागूनची 39 गावं आहे शिरूरची, तिथं पिण्याची पाण्याची अतिशय भीषण परिस्थिती आहे. जुन्नरकरांनी मला सहकार्य करावं असं प्रशासन त्यांनी सांगितलं आणि माझ्याशी प्रशासनाने माझीही चर्चा केली. मी त्यांना म्हटलं की धरणांचा जो आता मानेडोचा जो साठा आहे तो आम्हाला जुलैपर्यंत पुरला पाहिजे, पाणी देणं अशक्य आहे. पण त्यांनी मला ती सगळी भूमिका कागदावर दाखवलं. ते मला म्हटले की आम्हाला फक्त पोषक करण्यासाठी 70-80 MCM पाणी द्या, बाकीचं पाणी जुलैपर्यंत 100% आमदार साहेब पुरणार आहे. जुलैमध्ये पुरेल, ऑगस्टपर्यंत पुरेल, तुम्हाला पण कल्पना आहे. आणि मग ही गोष्ट मी समजून घेतल्यानंतर आणि दिलीपराव वळसे पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत आपल्या सर्वांचे, राजकारण नाही आहे याच्यामध्ये काही, आणि म्हणून मी सगळ्या गोष्टीचा विचार करून मी त्या भागातल्या शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करतो की उद्या सकाळपासून अर्थात 16 तारखेच्या सकाळपासून तर 1 दिवस किंवा 1.5 दिवस काय जे 70 MCM पाणी जाईल त्यांना पुषप करण्यासाठी, त्याच्यासाठी सगळ्यांनी मोटरी पाण्यातच राहू द्या, पण कोणी वापरू नका. माझी विनंती आहे, माझा विश्वास ठेवा, तुम्हाला मी जुलै अखेरपर्यंत घेऊन जाणार आहे. तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही. हे बाकीचे कोणी राजकीय काही मंडळी म्हणू द्या, माझी त्यांना सुद्धा विनंती आहे. आपण जेवढा प्रोपागंडा कराल तेवढं प्रशासनाचं लक्ष आपल्याला लागून राहतं, शेतकऱ्यांचं नुकसान होतं. मी वारंवार विनंती केली आहे. ठीक आहे, निवडणुकांच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेला तर निवडणूक ही येते आणि जाते, पण माझ्या शेतकऱ्यांची मात्र तारेवरची कसरत होते. त्यांचं भांडवल असतं, त्यांच्या अडचणी असतात, त्यांनी कष्ट करून आपल्या मनामध्ये भावना तयार केली असते की ह्या पिकातून मी उभा राहील, माझं घर बांधेल, माझ्या मुलीचं लग्न करेल, माझ्या मुला माझे शिक्षण करेल. राजकीय सर्व माणसाने असा बारकाईने विचार केला पाहिजे. करत नाही असं माझं म्हणणं आहे, पण करा. उठायचं आणि आपण नुसतंच प्रत्येकाने जर नुसतं म्हटलं की आम्ही नुसते मुलाखती बसू, त्या मुलाखती नुकसान मात्र शेतकऱ्यांचं होतं. कारण ह्या मुलाखती आता केवळ पुण्यापर्यंत राहत नाही तर त्या महाराष्ट्रात जातात, महाराष्ट्राच्या बाहेर जातात आणि मग दीर्घकाळ त्याचा परिणाम सोसावा लागतो. मी अतिशय जबाबदारीने आपल्याला सांगतो, माझी तब्येत नाही बरी, मी 2-3 दिवस झाले पुण्याला ॲडमिट आहे, पण माझं लक्ष सतत माझ्या तालुक्यावर आहे, माझ्या कामकाजावर आहे. आणि मी कधी अविश्वासनीय चुकीचं अप्रमाणे बोलत नाही, माझा इंचा इंचाचा अभ्यास झालेला आहे. त्याच्या आधी मी 13 वर्ष पायपीट केली तालुक्याच्या वाड्यावर असताना सुद्धा. आताही शासकीय टँकर बरेच चालू आहेत, कोपरा मांडवा असेल, आडू असेल, त्या साईडला गेल्यानंतर आपण पाहत असाल की तळीरण असेल किंवा मानेडोचे वर्षी जे काही आदिवासी भागातली गाव आहेत ते असेल किंवा वरती आलंपटरा असेल, नियोजन चालू आहे. पाणी कमी पडलं तर वैयक्तिक काही टँकर चालू केलेले आहेत. एका वेळेला सगळ्या गोष्टी होत नाहीत, परंतु ॲडजस्टमेंट करून सगळी कामाची पद्धत मी अवलंबलेली आहे. कार्यकर्ते झपटे आहेत, काम चालू आहे. जसं काम चालू आहे हे सार्वजनिक आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, वंचितांचं आहे, गरजवंतांचं आहे. माझं माझ्या सर्व
सहकाऱ्यांना राजकारण्याला सांगायचं आहे, पक्ष कुठले असतो जरूर प्रेम करा, कुणाला आपला नेता आवडतो जरूर काम करा, उद्या आमदारकी लढवायची जरूर सर्वांनी त्याचे प्रयत्न करा, परंतु आधी संकटाला सामोरं जाऊ, आधी तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या संकटाला आपण आधार देऊ, ते करणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारावी असं माझं आव्हान आहे। जर तुम्ही चांगलं काम केलं तर जनता पाहणारच आहे आणि आपण ते सर्वांनी हातात धरून काम करावं अशी माझी विनंती आहे। तुम्हाला काय श्रेय घ्यायचं आहे काय म्हणायचं आहे हा तुमचा भाग आहे, परंतु मात्र वंचितांना गरजवंतांना आपण सर्वांनी पुढाकार करून सांभाळावी माझी प्रामाणिकपणे अपेक्षा आहे। हा या वर्षीचा पाण्याचा जो टक्का घसरला आहे, पर्जन्यमान जे कमी झाले त्याच्यामुळे जवळजवळ 1972 नंतर म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 47 वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र आज टंचाईला सामोरं जातो आहे, दुष्काळाला सामोरं जातो आहे, पण त्याच्यातूनही जुन्नर उभा आहे, त्याच्यातूनही जुन्नर आपल्या पायावर आपल्या शेतीवर आपल्या असलेल्या हिमतीवर आपल्या कष्टावर आपल्या भांडवलावर शेतकरी माझा उभा आहे। मी वेळोवेळी धरणावर गेलेलो आहे, रात्र नाही पाहिली अपरात्र नाही पाहिली, नदीचं नियोजन असेल कॅनलचं नियोजन असेल पिंपळगाव चौक्याचं माझ्या संपूर्ण बेल्ला राजोरीचं त्या भागाचं नियोजन असेल किंवा नदीचं असेल, आज उद्या नदीच्या काही धोरणात्मक गोष्टीवर मी आहे। 2 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगतो माझं बोलणं झालंय की जर दिलीपराव वळसे पाटीलांचा जर समजा तिथं विनंतीला मान द्यायचाच आहे तर माझ्या पारगावची लोकंसुद्धा तिथे वंचित आहे, साकोरी पारगाव औरंगपूर त्या भागातले, तर तिथेसुद्धा पाण्याचं नियोजन द्यायचा निर्णय झालेला आहे, तोही तुम्हाला 2 दिवसामध्ये पाणी तिथे मिळेल। तिथे शेवटी हे करायचं तुमच्यासाठी, पाणी आहे हे आपल्यासाठी। वडदचे सुद्धा संघर्ष खूप झाला, ज्या लोकांनी 4 दिवसामध्ये पत्रकार परिषद घेतली त्या सर्व राष्ट्रवादीच्या सर्व माझ्या नेत्यांना सांगायचं आहे, बोलताना सांगायचं आमचं नियोजन जमत नाही, आणि तिथे जाऊन सगळ्या त्या वडदच्या भोवती सर्वांनी ठाम मांडून बसायचं की आम्ही ते पाणी खाली जाऊ देणार नाही। का वडगाव साडी तुमची नाही आहे, का बस्ती सावरगाव तुमची नाही आहे, का आर्वी पिंपळगाव तुमची नाही आहे, का कुरंचे लोक तुमची नाही आहे, पण हे लुटप्पी राजकारण किती वर्ष केलं आणि हे केल्यामुळे तुमचा टक्का घसरल्यामुळे तुम्ही 3 नंबरला गेले। बरं आतापर्यंत रेखा डिंबा इतक्या वर्ष सरकार, इतक्या वर्ष उपमुख्यमंत्री, इतक्या वर्ष जलसंपदा, इतक्या वर्ष कृष्णा खोर आहे, तरी सुद्धा तुम्ही आतापर्यंत सेपरेट अशा पद्धतीचं नियोजन तुम्ही माझ्या मिनाखोरांच्या शेतकऱ्यासाठी का नाही केलं। आजही ती माणसं 6-6 महिने दुष्काळामध्ये आहेत, बिचारांची परिस्थिती अवघड आहे, पण मी जबाबदारी स्वीकारलेली आहे। मी नवीन जरी आमदार होतो, आता 4.5-5 वर्षाचा टप्पा पूर्ण होतोय, मी 100% माझं लक्ष पाण्यावर आहे, सरकारची माझी बोलणी चालू आहे। का नाही तुम्ही बुडीत बांधाने मानले माने डोमध्ये धरणासाठी जमिनी घेतल्या लोकांच्या, त्यांचं पुनर्वसन केलं नाही, त्यांना नीट पैसे दिले नाहीत, विशेष म्हणजे त्यांना जमिनीला जमीन सुद्धा दिली नाही, सगळं प्रलंबित पडलंय। बरं तुमच्याकडे बोलायचं कोणी त्यावेळेला, हिंमत नाही झाली हो माझ्या साध्या साध्या शेतकऱ्यांची, तुमचं ते बोलणं, तुमचं ते उद्धटपणा, तुमच्या ते दादागिऱ्या, तुमचे ते सगळे कार्यकर्ते काय परिस्थिती करून ठेवली हो जुन्नर तालुक्याचे, काय अधिकार तुम्हाला त्या शिवभूमीच्या शेतकऱ्यांना अगवा करायची, आणि ते सगळे प्रश्न माझ्यासमोर असे आ वासून बसलेले आहेत। हे आजचं नाही आहे, तुमचं सगळं जे पाप आहे ना ते माझ्यासमोर आज आलेलं आहे, पण त्याला मी घाबरत नाही, मी डगमगलो नाही, मी न्यायव्यवस्थेसाठी जुन्नर तालुक्याचा आमदार म्हणून खाली आलेलो आहे, आणि त्यामुळे मी गॅरंटेड सांगतो मानेडोच्या बुडी बंधाने मान्यसुद्धा करायला लावले, माझ्याकडे कुठलंही खातं नाही, ना माझ्याकडे कृष्ण खोर आहे, आणि नाही मी सरकारमध्ये त्यावेळेला होतो, मी मनसेचा एकमेव आमदार होतो, तरी मला आभार मानले पाहिजे माझ्या शब्दासाठी आणि शिवभूमीसाठी या शासनाने भरपूर काय केलं। बुडीत बांधांचं पण काम लवकर चालू करू आपण मानेडोच्या, तेच बुडीत बांधाने पिंपळगाव चौक्यामध्ये पण चालू करू, जुन्नरची जी पाईपलाईन आहे पिण्याची का नाही पूर्ण केले, जुन्नरचे नगराध्यक्ष कुणाचे होते, आणि हे वागण्याचं हे तुमचं आणि तुमचं धारिष्ट किती, म्हणजे चोराच्या उलट्या बाबा, चोऱ्या केल्या कोणी आणि वागले कसे, नियोजनाचे गडबड केली कोणी, आणि आज तुम्हाला कोणतं TMC कळतंय, कुठलं धरण माहीत आहे, कुठला प्रोजेक्ट तुम्हाला माहीत आहे, कशा पद्धतीने रन होतो तो, कालवा सल्लागार समितीमध्ये कसं नियोजन चालतं, त्याला कशा पद्धतीचं आहे, किती किलोमीटर पडतं पाण्याचा आपला संपूर्ण त्याचा व्यास आहे, आणि काय लायबिलिटी आपली आहे, आपल्या शेतकऱ्यांची किती जबाबदारी आहे, काय तुम्हाला कळत आहे। मला तर विशेष वाटतं
निवडणुका आली का बाहेर यायचं, चक्का जाम करू, आंदोलन करू, आम्ही ह्या स्टाईलने उत्तर देऊ, आम्ही ती स्टाईल वापरू. शेतकरी हुशार हो, शेतकऱ्यांची मुलं आता सगळी ग्रॅज्युएट आहेत, BSc अग्रे आहेत, हुशार आहे ही सगळी जनता. आणि हुशार असल्याशिवाय ह्या सगळ्या लोकांमध्ये विचार केला कशाला सोडला अंतर करायचा. त्यामुळे हे आतताईपणा बंद करा आणि प्रत्येकाने ठरवा की आपापली जे जी काम आपण करतोय आपण त्या कामाला काय न्याय देतोय. सगळे लोक त्याचं कॅल्क्युलेशन करतात, मला तुमच्यावर टीका करायचा अधिकार नाही. तुम्ही माझे सर्व सवंगडी माझ्या तालुक्याचे, जुन्नरचा मला प्रचंड अभिमान आहे, पक्ष कुठल्या असं तुम्ही माझ्या तालुक्याचे सहकारी आहे. परंतु या सगळ्या गोष्टीचा बवाल करून माझ्या शेतकऱ्यांचं वेळोवेळी नुकसान करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला अधिकार नाही करायची असेल मदत तर आजही काही ठिकाणी वाड्या वस्त्याला आम्ही झटतो आहे. पाण्याचे टँकर चालू करा, चारा काही ठिकाणी द्या, परमेश्वर तुम्हाला निश्चितपणे या सगळ्या ठिकाणी पुण्य देईल. पण उगाच पाण्यासाठी हे करायला पाहिजे तसं होत नाही, यांना नियोजन करत नाही. पट्ट्या बोलतो तुम्हीच केला, 100 कोटीचं आश्चर्यकरण होतं कोंबडीच्या केरळचं, काय वाट लावली. जरा फोटो काढा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आणि जरा बघा काय केलं आपण दिवा लावलाय तो. ते पाणी पाण्याचे पैसे जिरले कुठे, कुणाचे वाट लावले तुम्ही. शेतकऱ्यांच्या टाळूवरचं खालंय, तुम्हाला आयुष्यामध्ये समाधान मिळणार नाही. आणि शरद सोनवणेचे तुमचे वैयक्तिक दुश्मन आयुष्यभर ठेवा, मी तुम्हाला घाबरत नाही. पण मात्र माझ्या शेतकऱ्यांच्या मात्र जीवनाचे खेळू नका, माझ्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू नका. कालपर्यंत केलंय, आता ही सगळ्यात मोठी संशय तुमच्या समोर उभी आहे. शरद सोनवणे जनतेसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, महिला भगिनीसाठी आहे, ज्येष्ठांसाठी आहे, तरुणांसाठी आहे. काम 100% 24 तास स्टेट डोके ठेवून करतोय. आजही मात्र मी आपल्याला सांगतो माझ्या शेतकरी बांधवांना, येडगावच्या जनतेने मी कुणाचे ऐकू नका. विकल्प करतील, नाटक करतील, ढोंग करतील, खोटं बोलतील. यांना खूप चांगलं नियोजन आधीच्या आमदार नाहीत होतं, आधीचे लोक खूप हुशार होते. चूक आहे. संपूर्ण असलेला 605 किलोमीटरचा स्टेट हवाय आणि MDR 605 किलोमीटरचे रस्ते करायला यांना 40 वर्ष लागले. 605 किलोमीटरचे रस्ते एका टप्प्यात 4 वर्षामध्ये काम केले महाराष्ट्राने पाहिले, तुम्ही पाहताय. सगळं नियोजन चाललंय. जुन्नर तालुका पर्यटन झालाय, भीमट सफरची मंजुरी आली आहे. जुन्नरची असलेली इमारत जी होती आपली न्यायालयीन, ती उभी राहते 14.5 फुटीची. बरेचसे मोठमोठे ब्रिज चालू झालेले आहेत. अजूनही जवळजवळ बरेचसे टेंडर व्हायचे बाकी आहेत या आचारसंहितेमुळे. त्यामुळे माझी शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे, मी जरी थोडा तब्येतीने आज नादुरुस्त असेल, 2 दिवसामध्ये मी रिकवर होतोय, तालुका देतोय. माझ्यावर विश्वास ठेवा, निष्काळजी राहा. पाण्याचं नियोजन महाराष्ट्राचा पण डोळ्यासमोर आहे, आपलं सुद्धा आहे. पाणी आपल्या हातामध्ये ठेवलंच जात आहे, आपल्याला अडचण येणार नाही. ती कधी नव्हतीच. आपण पूरक अशा पद्धतीने नियोजनाच्या बैठकीला मी वेळोवेळी हजर राहिलेलो आहे. त्यामुळे आपण निश्चित राहा. आणि तिने पुढा वळसे पाटील जसं सन्मान ठेवलं, शेवटी त्यांनी सांगितलं 70-80 MCFT. माझी शेतकऱ्यांना विनंती अशी आहे, उद्याच्या 1-2 दिवसांनी मालिकडीवपासून तर येडगावपर्यंत 1-1.5 दिवसासाठी सर्व लिफ्ट तुमच्या मोटर बंद ठेवा. त्याच्यानंतर परवानगी आहे तुमच्या एकाही लिफ्टला मोटरला हात लावून देणार नाही. आपलं जे काय पाणी आहे ते पाणी तुम्हाला पुरवण्याची जबाबदारी तुम्हाला निश्चितपणे पाठबळ द्यायची, तुम्हाला ताकद द्यायची, तुम्हाला विश्वास द्यायची जबाबदारी जुन्नर तालुका आमदार किल्लेश माझी आहे. निश्चितपणे मी त्याच्यावर ठाम आहे. मी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो आणि नंतरच बोलतो, मी आदतपणा करत नाही. आणि आपण या सगळ्या गोष्टी नियोजनामध्ये सहकार्य मला करावं. आणि माझ्या सर्व स्पर्धक उद्या ज्या ज्या लोकांना आमदार व्हायचं आहे त्या माझ्या सगळ्या मित्रांना मी सांगतो, आपण 100% आधी संकटावर मात करू आणि निवडणुकीच्या वेळेला राजकारण करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. 0 टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.